एक महत्वाची बातमी, इंडिया आघाडी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. एनडीएच्या ओम बिर्लांविरोधात इंडिया आघाडी उमेदवार देणार आहे. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप. प्रणिता, खरं तर लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लागणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार इंडिया आघाडीच्या वतीने के सुरेश यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे के सुरेश ही आतापर्यंत 8 वेळेला खासदार राहिलेले आहेत, आता जी त्यांची जी टर्म आहे ती 8वी असणार आहे. आणि ज्या वेळेला ओम बिर्ला यांचं नाव झालं निश्चित झालं होतं भाजपकडून प्रामुख्याने एनडीएकडून, त्यानंतर या सगळ्या संदर्भात जर उपाध्यक्षपद इंडिया आघाडीला दिलं गेलं असतं तर आम्ही उमेदवार देणार नाही असं देखील सांगितलं होतं. मात्र पंतप्रधान मोदी किंवा त्यांचे जे घटक पक्ष आहेत एनडीएचे त्यांची भूमिका वेगवेगळी असल्याचा आरोप देखील काही वेळापूर्वी राहुल गांधी यांनी केला होता. त्यामुळे आता इंडिया आघाडीच्या वतीनं के सुरेश यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे, मात्र माघारीचा देखील काही काळ असणार आहे, त्यामुळे निवडणूक लागते का हे बघावं लागेल. अगदीच संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.